महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरू लागला असताना स्क्रब टायफस या नवीन आजाराने डोके वर काढले. बुलढाणा जिल्ह्यात या आजाराचे तब्बल 9 रुग्ण आढळले असून एकटा खामगाव तालुक्यातील 7 रुग्णांचा यात समावेश आहे. यातील एका गंभीर रुग्णावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. कोरोनाचा समर्थपणे सामना करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसमोर आता स्क्रब टायफसला नियंत्रित करण्याचे आव्हान आहे. या जीवाणूने शरीरात प्रवेश केल्यावर जवळपास 8 ते 10 दिवसांनी ताप येणे, अंगावर फुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे जाणवतात. अनेकदा रुग्ण मेंदूत ताप गेल्याने बेशुद्ध होतात आणि यातच त्याचा मृत्यूही ओढावतो. या आजाराचे निदान व उपचार शक्यतो शासकीय रुग्णालयात करणे आवश्यक असून यामुळे आजारावर नियंत्रण मिळवणे सोपे जाणार आहे. उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील संक्रमित चिगर्स हा एक प्रकारचा कीटक चावल्यावर यातील ओरियन्शिया सुसुगामुशी नावाचा जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो. यातूनच या आजाराची लागण होते. प्राप्त माहितीनुसार या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया या देशातच आढळतात. भारतात वर्षभरापासून 1 किंवा 2 रुग्ण हिमाचल प्रदेशात आढळतात. या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण 30% असल्याने हा आजार अतिशय घातक असल्याचे म्हटलं जाते. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.